नमस्कार मी प्रियांका तुमची रेसिपी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनी मैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत तांदळाचे इंस्टंट आणि झटपट असे पापड तर तुम्ही बघू बघू शकता तेलामध्ये टाकतात दुप्पट असे पापड आपले फुललेले आहे आणि चवीला देखील कितके टेस्टी असे हे पापड बनून तयार होतात चला तर मग याच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर त्यासाठी मी या ठिकाणी एक ग्लास तांदळाचं पीठ घेणार आहे तर तुम्ही तांदळाचं किंवा ग्लासाचं किंवा वाटीचं प्रमाण या ठिकाणी घेऊ शकता तर त्याच प्रमाणे आपल्याला पाण्याचा वापर देखील करायचा आहे म्हणजे त्याच मेजरमेंटने आपल्याला या ठिकाणी पाणी घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी एक ग्लासाचं प्रमाण घेतलेलं आहे त्यानंतर जे तांदळाचे पीठ आहे ते आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी सर्व पीठ या ठिकाणी चाळून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडे पाणी टाकून याचं छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये कुठल्याही प्रकारच्या गुठ्या राहत्या कामा नाही तर अशा पद्धतीने याला आपण स्मूथ असं याचं पाणी टाकून याचं छान स्मूथ असं बॅटर तयार करून घेऊया तर सुरुवातीला मी या ठिकाणी एक ग्लास यामध्ये पाणी घातलेलं होतं त्यानंतर पुन्हा एक ग्लास यामध्ये पाणी घातलेलं आहे म्हणजे टोटल यामध्ये मी दोन ग्लास पाणी टाकून छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर मी जे ग्लासाचं पाण्याचं प्रमाण तुम्हाला जे सांगत आहे तर ते तुम्ही लक्षात ठेवा आणि तशाच पद्धतीचं तुम्ही प्रमाण घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपण पाच ग्लास पाणी उकळायला ठेवणार आहोत आणि पाणी उकळल्यानंतर यामधले आपण दोन ग्लास पाणी बाजूला काढून घेणार आहोत म्हणजे नंतर आपल्याला यामध्ये पाणी लागेल या या नाए। नाए तर आपण तेच गरम पाणी यामध्ये टाकूया तर थंड पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं नाही नाहीतर आपले पापड हे व्यवस्थित होणार नाही किंवा फाटणार तर अशा पद्धतीने मी दोन ग्लास पाणी यामधले काढून घेतलेले आहे त्यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलेले आहे सोबत तीळ घातलेली आहे आणि चिली फ्लेक्स यामध्ये मी टाकलेली आहे त्यानंतर जे तयार केलेलं बॅटर आहे ते आपल्याला पाण्यामध्ये सोडायचं आहे आणि कंटिन्यू आपल्याला याला हलवत राहायचं आहे म्हणजे यामध्ये गुठल्या राहत्या कामा नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गॅसची फ्लेम आपल्याला लो ते मीडियम ठेवायची आहे लो ते मीडियम फ्लेमवरच आपल्याला छान पिठाला शिजवून घ्यायचं आहे आणि कंटिन्यू हलवत आपल्याला या पिठाला शिजवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता बिलकुल यामध्ये गुठळ्या झालेल्या नाही आहे जर तुम्हाला वाटत असेल यामध्ये पाणी पाण्याची गरज वाटली किंवा पाणी आपलं जे पीठ आहे या ठिकाणी घट्ट झालेले आहे तर काढलेलं जे दोन ग्लास मी पाणी घेतलेलं होतं त्यामधलं एक ग्लास मी यामध्ये पाणी घातलेलं आहे पुन्हा यावर झाकण ठेवून मी याला शिजवून घेतलेलं आहे आणि मध्ये मध्ये मी याला चेक करत आहे आपलं पीठ जर व्यवस्थित शिजलं नाही तर आपले पापड व्यवस्थित होणार नाही किंवा आपल्या पापडांचे तुकडे पडणार तर ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे पीठ आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं चा आहे तर पुन्हा बघू शकता मी या ठिकाणी पुन्हा याला चेक केलेलं आहे आणि आपलं परफेक्ट या ठिकाणी पापडांसाठी बॅटर तयार झालेलं आहे म्हणजे इतकंच थिक आणि पातळ आपल्याला बॅटर हवं हवं असायला पाहिजे त्यानंतर पीठ शिजलं की नाही तर एका वाटीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये थोडं आपण पीठ घेतलेलं आहे जर पाण्यामध्ये जर पीठ विरघळत असेल तर याचा अर्थ आपलं पीठ शिजलेलं नाही तर आपलं पीठ या ठिकाणी छान शिजलेलं आहे म्हणजे पाण्यामध्ये वाटीत टाकताच विरघळले नाही आहे त्यानंतर एका प्लास्टिकच्या शीटवर सर्वपूर्ण पापड आपण छान पसरवून घेऊया तर शीटला आपल्याला तेल पण लावण्याची गरज नाही असेच आपल्याला हे पापड टाकायचे आहे आणि संध्याकाळी तुम्ही बघू शकता पापड छान आपले सुकलेले आहे आणि इझिली हे पापड पलटत आहे याला आपण तेलसुद्धा लावलेलं नाही तरीसुद्धा आपले पापड छान असे वरती चाललेले आहे आणि इझिली हे पलटत आहे त्यानंतर आपल्याला याला दोन दिवस छान कडक उन्हामध्ये मी याला बघू शकता वाळवून घेतलेलं आहे आणि पापड छान आपले वाळलेले आहे त्यानंतर मी तुम्हाला तळून दाखवणार आहे तर तुम्ही बघू शकता तेलात टाकताच मस्त दुप्पट असे हे आपले पापड फुललेले आहे मस्त टेस्टी हे पापड बनून तयार झालेले आहे तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, कमेंट्स नक्की करा